उत्तर प्रदेशातल्या अयोध्येमध्ये मोठी दंगल घडवून आणण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावलाय. मशिदींसह काही ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स तसंच डुकराचं मांस फेकण्याचा काही जणांनी प्रयत्न केलाय. पाहूयात यावरचाच आमचा हा खास रिपोर्ट. यूपीत मोठी दंगल घडवण्याचा कट. मशिदींबाहेर फेकलं डुकराचं मांस. पोलिसांनी उधळला मोठा कट. उत्तर प्रदेशातल्या अयोध्या इथं मोठी दंगल होण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी 3 मशिदींसह 4 ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स, धार्मिक ग्रंथांच्या प्रती आणि डुकराचं मांस फेकण्याच्या आरोपाखाली 7 लोकांना अटक केली आहे. 7 अभियुक्त इसमें गिरफ्तार होके जेल जा रहे हैं. 4 अभियुक्त शेष हैं, उनको भी जल्द गिरफ्तार करेंगे. मौके पे घटना को कारित करने में 8 लोग वहां मौके पे गए थे. बाकी जो शेष थे वो प्लानिंग में रहे थे, उनको भी इसमें सुसंगत धाराओं में भेजा जा रहा है. और इसमें जो घटना में प्रयुक्त वाहन था उसमें वाहन बरामद किया गया है. शेष वाहन को भी हम शेष वाहन और अभियुक्तों को भी जल्द गिरफ्तार करेंगे. शहरातल्या 3 मशिदींबाहेर आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या होत्या. याशिवाय गुलाबशाह बाबा दर्ग्याच्या बाहेरही या वस्तू फेकण्यात आल्या होत्या. जहांगीरपुरी हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचा जबाब आरोपींनी दिला. और उसके पीछे पूरा ये मकसद था कि अपने जनपद की शांति व्यवस्था को प्रभावित किया जाए और शहर में जो शांति है, जो अभी तक कोई घटना नहीं हुई है, जिस तरह की शांति और अपराध पर नियंत्रण है उसको डिस्टर्ब किया जाए. इसको लेकर के कुछ लोगों ने एक साजिश की और उसके तहत इन लोगों ने मस्जिद के सामने 26/27 की रात में आपत्तिजनक चीजें डाली. दरम्यान या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 आरोपी अद्यापही फरार आहेत. हे सर्व आरोपी अयोध्या जिल्ह्यातले रहिवासी आहेत. त्यांना शहरातलं वातावरण बिघडवायचं होतं. सध्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून शहरात अनुचित घटना घडलेली नाहीये अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.